दिनांक 20 ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव आगारीतून सर्व जिल्ह्यांमध्ये लाल फेरी रवाना करण्यात आली आहे। लॉकडाऊनचा पाचवा महिना कालावधी संपल्यानंतर आजपासून बस सेवा चालू झाल्यामुळे प्रवाशांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। त्यामुळे या गेल्या 5 महिन्यांमध्ये जे प्रवाशांचे हाल झाले पण बस सेवा चालू झाल्यामुळे तूर्तास प्रवाशांचे हाल होणार नाहीत व प्रवाशांनी सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून केले जात आहे। आता सर्व जिल्ह्यांमध्ये बस सेवा चालू झाल्यामुळे प्रवासी कुठेही जाऊ येऊ शकतो। तसेच शेगाव आगारीतील आगार प्रमुख सुभाष भिवटे यांनी एमसी न्यूजशी बोलताना सांगितले की आज शेगाव आगारीतून अकोला पुणे औरंगाबाद पंढरपूर यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्ये बस पाठवण्यात आली आहे तर उर्वरित बस सेवा ही टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जातील असे त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी वाहतूक निरीक्षक एजी मुसडे नेरकर गीते विरकर फासे मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या डबडी बजाव आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली आहे असे समजते। शेगावर पंढरपूर पुणे यवतमाळ नागपूर अमरावती अकोला जळगाव खामगाव या मार्गावर बसेस चालू झालेल्या आहेत। तसेच आंतरजिल्हा बसेससुद्धा चालू करण्यात आलेल्या आहेत। उर्वरित बसेस टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील। प्रवाशांनी रापो सेवेचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो। एमसी न्यूज करिता आनंद चव्हाण झा संतोष मोरे शेगाव।